मित्रांनो नमस्कार, कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आजचा विषय हा एक वेगळा विषय, आणि तो विषय असा आहे, पावती म्हणजे रिसिप्ट आणि इनव्हॉइस म्हणजे बीजक या दोघांमधला फरक. तो फरक काय आहे तो आजचा विषय हा व्हिडिओ मध्ये आहे. आता जरी पावत्या आणि इनव्हॉइस म्हणजे बीजक एकाच व्यक्तीद्वारे, म्हणजे जो दुकानदार आहे, जी कंपनी आहे, संस्था आहे, ही एकच व्यक्ती देत जरी असली तरी दोघांमध्ये फरक आहे. तो फरक काय तो जाणून घ्या. फरक काय तर पेमेंट असेल तर पेमेंट करण्यापूर्वी विक्रेता एक बीजक म्हणजे इनव्हॉइस जारी करतो. तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला अशा अशा वस्तू किंवा सेवा पुरवली आहे आणि त्याची ही किंमत आहे. आणि जेव्हा पेमेंट केलं जातं त्याला पैसे मिळतात त्यावेळेला विक्रेता पावती जारी करतो. हे दोन मधला सरळ फरक आहे. आता इनव्हॉइस म्हणजेच विक्रेत्याकडनं पैसे देण्याची विनंती असते. जेव्हा विक्रेता आपल्या ग्राहकांना वस्तू वितरित करतो, सेवा देतो, त्यावेळेला तो त्याच्याबरोबर बीजक म्हणजेच इनव्हॉइस पण पाठवतो. आणि त्यावेळेला जो ग्राहक आहे त्याची जबाबदारी असते ते चेक करण्याची की भाई ते इनव्हॉइस प्रमाणे म्हणजे बीजक प्रमाणे त्या वस्तू आल्यात की नाही, त्या सेवा मिळाली की नाही. जसं उदाहरणार्थ रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जाता, ज्या रेस्टॉरंटमध्ये खाता खाल्ल्यानंतर तो हळूचकन जो वेटर आहे तो वेटर शेवटी तुमच्या टेबलावरती एक काय देतो तर ते इनव्हॉइस देतो, म्हणजे बीजक देतो. आता ते जे बिल आहे ते तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही चेक करता, हे बाबा 7 पोळ्या खाल्ल्या, इथे 5 कशा लावल्या, 7 कशा लावल्या, पण जे काय आहे ते तुम्ही चेक करता. चेक केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पावती बघून जेव्हा पैसे देता त्यावेळेला जर तुम्ही त्याला सांगितलं की मला पावती पाहिजे तर तो त्याच इनव्हॉइस वरती स्टॅम्प मारतो पेड म्हणून आणि तुम्हाला देतो. हे रेस्टॉरंटचं झालं, पण सर्वसामान्यांचा विचार करत झालं तर इनव्हॉइस हे वेगळ्या तऱ्हेने दिलं जातं, पावती ही व्यवस्थित पावती पुस्तक असतं त्यातनं दिलं जातं. पावती फार महत्वाची, कारण पावती का महत्वाची आहे, त्यात एक महत्वाचं कारण म्हणजे ती एक अधिकृत नोंद आहे. तुम्ही व्यवहार खरेदीचा व्यवहार केल्याचा एक पुरावा आहे. जर तुम्हाला तो व्यवहार पुढे जाऊन कायद्याच्या चौकटीत बसवायचा असेल, तुम्हाला काही चॅलेंज करायचं असेल, तुम्हाला वस्तू खोटी दिली, खराब दिली, कमी दिली, तर त्यावेळेला लढाई करण्याकरता तुमच्याकडे जर पावती नसेल तर तुमची बाजू लंगडी पडते, हे डोक्यात राहते. म्हणजे हा एक भाग तर न्यायालयीन भाग झाला, प्लस वॉरंटी हा प्रकार जो असतो तो बऱ्याच वेळा त्या पावतीवरतीच असतो स्टॅम्प मारून. तर पावतीच नसेल तर तुम्ही वॉरंटीची गोष्ट, त्या वॉरंटीच्या पिरियडमध्ये भले तुम्ही असाल त्या वॉरंटी तुम्ही मागू शकत नाही, कारण का तुमच्याकडे पावती नाही. पावती फार महत्वाची असते इन्कम टॅक्सच्या दृष्टिकोनातनं. किंवा अगदी तुम्ही सोनं खरेदी केलं आणि पावती नाही, तर तुम्ही कशावरनं तुम्ही सोनं खरेदी केलं, चोरीचं सोनं कशावरनं नाही, असे अनेक आरोप होऊ शकतात. त्या पावतीच्या मागचं गणित हे फार महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला जी आताचा GST आहे, पूर्वी वेगळे टॅक्स होते, आता GST चुकवण्याकरता समजा तुम्ही पावती न घेता कच्ची पावती घेतली तर ते अगोदरचे धोके जे सांगितले ते धोके डोक्यात ठेवा. त्यामुळे GST वरून रितसर पावती तुम्ही घेणं गरजेचं होतं. खास करून ज्यावेळेला तुम्ही संस्थामध्ये जेव्हा काम करता त्यावेळेला तुमचे खजिनदार आणि सचिव हे ज्यावेळेला देयक पास करतात त्यावेळेला तो खर्च कशाला केला त्याची पावती आहे का. रितसर पावती नसेल तर ऑडिटर ऑब्जेक्शन घेणार, विरोधक तुम्हाला फाडून खाणार, कारण का तुम्ही तसे पैसे खाल्ल्याचा आरोप होणार. म्हणून रितसर पावती पाहिजे. पावतीचं महत्व हेच आहे. बीजकचं महत्व तुम्ही चेक करण्याकरता आहे. मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक महत्वाचा विषय तुमच्यासमोर मांडला, तो होता आज पावती म्हणजे रिसिप्ट आणि बीजक म्हणजे इनव्हॉइस या दोघांमधला फरक. तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मला खात्री वाटते. असाच वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटीन. तिथपर्यंत अनुमती द्या. धन्यवाद.